नमस्ते मित्रांनो, जय महाराष्ट्र। चला, तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल वरती, ज्याचं नाव आहे फीड युअर सेल्फ। आणि हो, जर तुम्ही आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर नक्कीच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि बाजूला जो नोटिफिकेशन बेल आहे तिथे क्लिक करून सिलेक्ट ऑल करा। कारण की जेव्हा पण मी नवीन नवीन व्हिडिओ टाकेन डाएटचे, वर्कआउटचे किंवा कोणत्या टिप्सचे, तर पहिला तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन येईल। चला मग, आजचा टॉपिक आहे तुम्ही रेसिस्टंट बँडिंग। जसा तुम्ही जिममध्ये वर्कआउट करता त्याच लेवलचा वर्कआउट तुम्ही घरी कसा करू शकाल, त्यासाठी तुम्हाला रेसिस्टंट बँड हवा आहे। आणि आजचा वर्कआउटचा टॉपिक आहे शोल्डर, शोल्डरचा वर्कआउट तुम्ही कसा करू शकाल। चला मग, जो पहिला रिपिटेशन आहे तो आहे तुम्ही पायाच्या खाली रेसिस्टंट बँड पकडायचं आहे आणि हात तिथे ठेवून स्ट्रेट वरती प्रेस करायचे। जसे तुम्ही शोल्डर प्रेस करता त्याप्रमाणे मी तुम्हाला जवळून दाखवतो। इथून हाताची मुवमेंट जी असली पाहिजे ती इथून स्ट्रेट वर, पुन्हा खाली, पुन्हा स्ट्रेट आणि खाली आणायची। याचे तुम्हाला 3 किंवा 4 सेट करायचे आहेत तुमच्या गोलनुसार। जर तुम्ही गेनिंग करत असाल तर तुम्ही जास्त हेवी वेट घ्यायचं आहे आणि त्याचे तुम्ही मॅक्झिमम 15 रिपिटेशन करायचे आहेत। आणि जर तुम्ही कटिंग करत असाल म्हणजे रिपिंग करत असाल तर तुम्ही त्याचा वेट आहे तो कमी घ्यायचा आहे आणि रिपिटेशन मात्र तुम्ही 25 ते 30 पर्यंत करू शकता। चला मग, आता याच्यातला दुसरा वर्कआउट तुम्ही सेम मागे जाऊन पायाखाली रेसिस्टंट बँड पकडायचं आहे आणि हाताची मुवमेंट कशी आहे ते तुम्हाला दाखवतो। हाताची मुवमेंट तुमची इथे असली पाहिजे स्ट्रेट आणि इथून तुम्हाला स्ट्रेट वरती करायचं आहे। वरती केल्यानंतर पुन्हा खाली आणायचं स्ट्रेट। एल्बो जे आहे ते बाहेर नाही गेली पाहिजे, आपल्या साईडला असली पाहिजे, स्ट्रेट अप अँड डाऊन। याचेही तुम्हाला जर तुम्ही गेनिंग करत असाल तर तुम्ही याचे मॅक्झिमम 15 रिपिटेशन करू शकता आणि सेट जे आहेत ते 3 किंवा 4 करू शकता। आणि जर तुम्ही याचे जर रिपिंग करत असाल तर तुमचे लाईट वेट आणि व्हेरिएशन जे आहेत म्हणजे रिपिटेशन जे आहेत ते तुम्ही मॅक्झिमम 25 ते 30 करू शकता। ही झाली दुसरी एक्सरसाइज। आता तुम्हाला याच्यातली तिसरी एक्सरसाइज काय आहे ते तुम्हाला दाखवतो। साईड लॅडर जसे तुम्ही करता त्याचप्रमाणे पायाखाली रेसिस्टंट पकडायचं आहे, हात इथे असले पाहिजे, चेस्ट अप आणि इथून हात साईडला वर आणायचे। लक्ष द्यायचं आहे की तुमचा एल्बो जो आहे तो असा वर आणायचा आहे। जास्त करून मुलं अशी करतात, हे चुकीचं आहे। अशा प्रकारे आणायचे वरती, पुन्हा खाली न्यायचे, पुन्हा वा अँड डाऊन। तुमचे एल्बो वरती असले पाहिजे। ही झाली एक्सरसाइज नंबर 3। याचे सुद्धा तुम्हाला 3 किंवा 4 रिपिटेशन करायचे आहेत। गेनिंग करत असाल तर मॅक्झिमम रिपिटेशन 15 ठेवायचे आहेत आणि जर तुम्ही रिपिंग करत असाल तर 25 ते 30 तुम्ही रिपिटेशन लाईट वेटनी घेतले तरी चालते। ही झाली एक्सरसाइज नंबर 3। आता एक्सरसाइज नंबर 4 तुम्हाला काय करायचं, फ्रंट रेझिस्ट जसे तुम्ही करता स्ट्रेट तसे तुम्हाला मागे परत पण तुम्हाला दिसेल। सरळ हात स्ट्रेट आणायचे, पुन्हा खाली न्यायचे, स्ट्रेट वर आणायचे, पुन्हा खाली न्यायचे। तर हे जर तुम्हाला हेवी वाटत असेल तुम्ही सिंगल हँडनी सुद्धा करू शकता। दोन्ही आता एकसाथ करताना ते रिपिटेशन तुम्हाला सेम, गेनिंगला मॅक्झिमम 15 हेवी वेट, रिपिंगला 25 ते 30 लाईट वेट आणि तुम्ही 3 किंवा 4 सेट करू शकता। ही झाली एक्सरसाइज नंबर 4। आता पाचवी एक्सरसाइज काय आहे, पाचवी एक्सरसाइज आहे जसे तुम्ही अपराईट रो करता, हात पुढे पकडायचे, इथून हात वरती आणायचे, इथून पुन्हा खाली, स्ट्रेट अप अँड डाऊन, अप अँड डाऊन। कोणताही व्यायाम करता लक्ष द्यायचं की तुम्हाला नुसता फास्ट करायचं नाही आहे। एकदम जर तुम्ही फक्त फास्ट करत राहाल तर तुमचा काही एक फायदा होणार नाही आहे। तुमच्या मसलला तरी कळलं पाहिजे की तुम्ही कोणता वर्कआउट करताय। फक्त घाई करत राहाल तर काही एक उपयोग होणार नाही। खूप मुलं अशी ही चुकी जिममध्ये करतात, दुसरं करते म्हणून स्वतः पण घाई नाही करत राहत। ही एक्सरसाइज नंबर झाली 5। आता याच्यानंतर 6वी एक्सरसाइज कोणती आहे, त्यासाठी तुम्हाला डोर लॉक असेल तर तो लागणार आहे आणि डोर लॉक जो आहे त्यामध्ये तुमचा रेसिस्टंट बँड आहे तो अडकवून घ्यायचा आहे। आणि तुम्हाला सांगतो कशा प्रकारे डोरला तुम्ही अडकवू शकता। वरती अडकवायचं आहे, खेचून बघायचं आहे की येतोय की नाही, डायरेक्ट यायचा तोंडावरती म्हणून नीट आधी खेचून बघायचं आहे का ग्रीप तुमची प्रॉपर बसलेली आहे।
त्यानंतर हँडल जे आहे ते उभे पकडायचे असे अशा टाईप मध्ये उभे, आणि इथून तुम्ही खाली पण बसू शकता किंवा उभेही राहू शकता। हात इथून स्ट्रेट कानाने इथे मागे आले पाहिजे, पुन्हा स्ट्रेट पुन्हा मागे आले पाहिजे, स्ट्रेट सोडायचे पुन्हा मागे आले पाहिजे। हे मी तुम्हाला बसून दाखवतोय, तुम्ही उभा राहून नाही करू शकता, जेवढा तुम्हाला वेट पाहिजे असेल तेवढा तुम्ही मागे पुढे स्वतःला ऍडजस्ट करू शकता। ही एक्सरसाइज नंबर झाली तुमची सहावी, याचे सुद्धा तुम्हाला 3 किंवा 4 रिपिटेशन जर तुम्ही गेनिंग करत असाल तर हेवी वेटनी तुम्ही मॅक्झिमम 15 करू शकता, लाईट वेटनी तुम्ही 25 ते 30 करू शकता, पण 3 किंवा 4 सेट ठेवायचे। आता नेक्स्ट जी सातवी एक्सरसाइज आहे ती नीट लक्ष देऊन बघा, कारण की खूप मुलं आहेत ना चुकी त्याच एक्सरसाइज मध्ये करतात। तुम्हाला तो घ्यायचा आहे आणि खाली वाकून तुम्ही हे जे एक्सरसाइज आहे तुम्ही जी भिंत आहे तिथे पण मागे बॅक टच करून करू शकता, खाली वाकायचं आहे आणि हात इथून वरती आणताना स्ट्रेट साईडला नाही, पुन्हा खाली पुन्हा वरती आणताना स्ट्रेट साईडला, अशा प्रकारे तुमचे हात आले पाहिजे। डाऊन अप डाऊन अप, इथून एल्बो वरती पाहिजे, डाव अप डाव अप, हातची मुवमेंट जी आहे ती या प्रकारे पाहिजे, डाव अप डाऊन। जर तुम्ही चेअर वरती जरी तुम्ही बसून कराल किंवा टेबल वरती बसून हँडल जर ह्याचे जे आहे रेसेशन बँड ते खाली अडकवून कराल तरीही चालेल, काही हरकत नाही, तुम्ही हे करू शकता। आणि सेम तुम्ही डोरला अडकवून सुद्धा हे मागे प्रेस करायचे तुम्ही करू शकता। तुम्हाला पुन्हा एकदा करून दाखवतो की डोरला अडकवून तुम्ही सेम एक्सरसाइज कशी करू शकाल। मी डोरला अडकवलंय, तुम्हाला ही एक्सरसाइज करताना थोडासा एक पाय पुढे आणि एक पाय मागे ठेवायचा आहे आणि इथून तुम्ही आमच्या साईडला घेऊ शकता। तुमच्याकडे जी लाईट कूल डाऊनची मशीन असते कधीतरी त्यात मशीनला जॉईंट असते, ही मशीन पुढे हात ठेवून हात मागच्या साईडला प्रेस करता येते, तर तुम्हाला ऑप्शन आहे, तुम्ही दोघांपैकी एक कोणताही करू शकता। या झाल्या टॉप 7 एक्सरसाइज तुमच्या शोल्डरसाठी, एवढा पूर्ण जर तुम्ही वर्कआउट कराल शोल्डरचा तर गॅरंटी तुम्हाला सांगतोय एकदम मस्त तुमचे शोल्डर्स आहेत ते प्रॉपर ब्रॉड बनतील, कारण की शोल्डर हा असा हिस्सा असतो आपल्या माणसांच्या बॉडीमधला जो की जर तो तुमचा शोल्डर चांगला असेल तर तुमची फिजिक जी आहे ती एकदम ब्रॉड दिसून येते, तुमचे बायसेप्स किती मोठे आहेत चेस्ट किती मोठी आहे ते नंतर मॅटर करतो, पण सर्वात पहिले जर तुमचे शोल्डर चांगले ब्रॉड असतील तर तुम्ही उभा राहिल्यावरतीच ब्रॉड दिसून येते, म्हणून जास्त लक्ष तुमच्या शोल्डरवरती द्या, नक्की तुमचा स्ट्रक्चर जो आहे तो चांगला होईल। हे कोणाला सांगतोय जे जास्त करून मेन फिजिक खेळायचं आहे याचा स्वप्न असतो आणि ते बोलतात की आमची कंबर छोटी आणि व्ही शेप पाहिजे त्यांच्यासाठी, शोल्डर पण खूप मॅटर करतो कारण व्ही शेप तुमचा शोल्डर जेवढा ब्रॉड असेल तेवढा चांगला दिसून येईल। आणि हो इथे जो आपला चॅनलचा लोगो आहे तिथे क्लिक करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा। कशी वाटली व्हिडिओ नक्कीच मला कळवा तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये। आणि आता शेवटचं तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय आपल्या चॅनलचे 50,000 सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत, प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करा, लाईक करा, कमेंट करा। जय महाराष्ट्र।